फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आम्ही तुला त्यावेळेस सावध केलं होतं की हे लग्न यशस्वी होणार नाही. त्या मनोजचे पोकळ आदर्शवाद आयुष्यात आनंद देऊ शकत नाहीत. त्या शामराव मोहितेनी अविनाशला सोडवायला जितके दिलेत त्याच्या दुप्पट आम्ही दिले असते. गरज होती तर तोंड उघडायचं. माझं ऐकून तरी काय भास्करराव, काही वेळेला आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. भास्कर, आपल्या परचेस डिपार्टमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, जरा बघून येतोस का? जातो नंतर. नाही, प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायला हवा. तू काळजी करू नको, आम्ही बोलतो ना हिच्याशी. जातो. तू आमच्या भास्करची मैत्रीण काय? त्याहून खूप काही आहे मी त्याची. म्हणजे? म्हणजे तुमच्या पाटील घराण्याचा अंश माझ्या पोटात वाढतोय आणि त्याची सगळी कल्पना मामांना आहे. हो ना मामा? हो, म्हणजे ते काय म्हणतात ते. हे बघ रिचा, तू उगाच वाद वाढवू नकोस. तुला काय हवं ते ताईशी नीट बोल, ती तुला मदतच करेल. मी नीटच बोलतेय. मला वाटतं रिचा, तू उगाच पाटील घराण्याचा अंश वाढवण्याचं ओझं वागवू नकोस. आम्ही तुला त्याची भरपाई करू. तू भास्करच्या आयुष्यातून निघून जा. राशी जाईन ना. मी मीडियाकडे जाईन. चालेल ना? हे बघ रिचा, भास्करचं लग्न झालेलं आहे. आमची थोरली सून आमच्या घरात राहते, तेव्हा तुझं आमच्या घराशी नातं जुळूच शकत नाही. तर माझं ऐक. पण माझं भास्करवर प्रेम आहे. आम्ही तुला 2 लाख रुपये देऊ. अरुंधतीबाई, मला भास्करचे पैसे नकोय. मला लग्न करायचंय त्याच्याशी. 5 लाख देऊ तुला. भास्कर पाटीलच्या आयुष्याची किंमत फक्त 5 लाख रुपये. चार रिचा, अगं उगाच ताईशी वाद घालू नकोस. तुला काय हवं ते स्पष्ट सांग. मला एकच हवाय, भास्कर पाटीलच्या नावाचं मंगळसूत्र द्याल मला. ते शक्य नाही. मग मीही त्याच्या आयुष्यातनं जाणं शक्य नाही. तुला काय वाटतं रिचा, आम्ही तुला भास्करच्या आयुष्यातून दूर करू शकत नाही? शकता ना. तुम्ही मला भास्करच्या आयुष्यातूनच काय तर या जगातूनही दूर करू शकता. पण मी जाईन, ती तुमची सगळी भ्रत चव्हाट्यावर आणून जाईन, हे लक्षात ठेव. मी गेल्यावर काही तासातच एक CD मीडियाकडे जाईल आणि ती जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा तुमच्या मुलाचे सगळे प्रताप जगाला दिसतील. पाटलांच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगली जातील, एवढंच लक्षात ठेवा. आणि मग कायदा आणि समाज तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. येते मी अरुंधतीबाई. आपल्या होणाऱ्या सुनेचं खूप सौजन्याने स्वागत केलं, याबद्दल तुमचे धन्यवाद. येते बरं का मामा? हो. हे म्हणजे काय ते म्हणतात ना, मला स्पष्ट दिसत नाही. तुझ्या अटळ नियतीचं रूप असलेली व्यक्ती
एक मुलगी आहे. अजिंक्य जा. वहिनी. हाँ. कशी आहेस तू? म्हणजे असं काय विचारलंस अचानक? दादा नीट वागतोय ना तुझ्या बरोबर? हो म्हणजे. हे बघ खोटं बोलू नको खरं सांग. मी एक दोनदा पाहिलंय त्याचं वागणं. अरे बायको मी त्यांची आणि नवरा म्हटल्यावर अधूनमधून चिडणारच ना ते. हो पण त्याचं चिडणं साधं सुद्धा वाटत नाही मला. हे बघ वहिनी जे काही असेल ते स्पष्टपणे सांग मला. दादा खूप त्रास देतोय का तुला? नाही नाही अजिबात नाही. जरा तापड स्वभावाचे आहेत ना त्यामुळे भडकतात कधी कधी. पण ठीक आहे मीच त्यांना नाही समजून घेणार तर अजून कोण? हो बरोबर. पण एवढी ॲडजस्टमेंट करू नकोस की सगळं प्रकरण हाताबाहेर जाईल. वहिनी दादा कसाही वागला तर त्याला थांबवावं लागेल. जाऊ दे ना अजिंक्या तू नको त्रास करून घेऊस. या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे आता. वहिनी काय म्हणतेस तू? हे बघ मला सगळं काही मोकळेपणानं सांग. मी तुला भावाप्रमाणे मानते असं म्हणाली होतीस तू. आठवतं ना तुला? हो. मग जे काय आहे ते स्पष्टपणे सांग ना. वहिनी आपण या विषयावर अण्णांशी बोलायचं. नाही नको 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 अजिबात नको. आपण जर याविषयी अण्णांशी बोललोय आणि हे जर ह्यांना कळलं तर खूप भडकतील आणि पुन्हा मलाच ते कळत नाहीये दादा असं का वागतोय. अजिंक्य तू खरंच नको त्रास करून घेऊस. आणि जे जे नशिबात आहे ते तर घडणारच आहे ना. बघू परमेश्वरच काहीतरी मार्ग काढेल यातून. शामराव येत्या 3 महिन्यात फ्लेवर्ड मिल्क आणण्याची सगळी तयारी पूर्ण होत आहे. व्हेरी गुड. आता हा प्रोजेक्ट एकदा मार्गी लागला ना की पुढची सगळी जबाबदारी तू सांभाळायची बरं का? आणि तुम्ही? मला आणखी 2 प्रोजेक्टवर काम करायचंय ना. कोणते प्रोजेक्ट? कोणते म्हणजे काय? शर्वरी आणि सुलेखाचं लग्न. सुलेखाच्या प्रोजेक्टला अजून बराच वेळ आहे. आधी शर्वरी ताईचं काय ते बघा. नाही तिथं तर लवकर बघायलाच हवं. मग तुम्ही काय वर संशोधन वगैरे सुरू केलंय का? मग शर्वरी सारख्या गुणी आणि हुशार मुलीसाठी वर शोधायचा म्हणजे संशोधन करायलाच लागणार. अच्छा म्हणजे मी अवगुणी? हा ते सांगायला कशाला हवंय? गप्पू बस काय चाललंय? गप्पू जेवण काय चाललंय तुमचं? तुझ्या लग्नाची तयारी सुरू आहे. काय तुझी काय हरकत नाही ना? आजोबा काय? हा म्हणजे तुझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली आहे तर तुला कसा नवरा हवाय ते सांग. काय सांगायचं म्हणजे अपेक्षा? अपेक्षा समजली की नाही? हा अपेक्षा ना सांगते ना. बघा म्हणजे तो मुलगा करोडपती हवाच मस्ट. अगदी 100 करोड नसतील तरी 40-50 करोड तरी प्रॉपर्टी हवीच त्याची. परत त्याच्याकडे भरपूर गाड्या हव्यात. त्याला फिरायची आवड हवी. म्हणजे कसं मला अमेरिका स्वित्झर्लंड असं सगळीकडे फिरता येईल ना. आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हँडसम हवा. चार्मिंग असा मस्त 6 फूट उंची तरी पाहिजे. आणखीनही अपेक्षा आहेत माझ्या त्यानंतर सांगेन. अरे बापरे मग आता तुझ्यासाठी नवरा शोधायचा म्हणजे मला अमेरिकेलाच जायला लागणार. असा मुलगा इथे कुठून मिळणार? काय आजोबा मी गंमत केली तुमची. तुम्हाला खरं सांगू पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल पण मनाने श्रीमंत हवा. आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या कष्टाने सगळं मिळवायला हवं. अविनाशराव तिच्या अपेक्षा ऐकता ऐकता अख्खा दिवस संपेल आणि आपल्याला भरपूर काम आहेत ना.
अच्छा संपायचेत आपल्याला ती ऑफिस मध्ये जायचंय. चल वाट ना लवकर मला पोळी मला आमटी दे पाणी. हे म्हणजे ते काय ते म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, तसं झालंय. ही पोरगी मात्र आपल्या नाकात दम आणणार. तिचा बंदोबस्त होईल सुधाकर. एक भरं झालं की ती काय काय करू शकते ह्याचा अंदाज आला. असल्या धमक्या देणाऱ्या मूर्ख माणसांना आम्ही चांगले ओळखतो. तिची चिंता नाही रे आम्हाला, आम्हाला वेगळीच चिंता आहे. कसली? समृद्धीवरील सरकारी अहवालाच्या निकालाची. फूड अँड ड्रग्सच्या मोकाशीना तू शांत केलंयस ना? म्हणजे काय, हे दिल्यानंतर जाम खुश झाले, तातडीने रिपोर्ट तयार करतो म्हणाले. आई मला बोलवलं? हो, त्या रिचाला आम्ही भेटलो. मग ती मुलगी तुझ्यासाठी अयोग्य आहे. पण आई, अत्यंत असंस्कृत मुलगी आहे ती. अशी मुलगी तुला आवडली याचं वाईट वाटतं आम्हाला. आई तू चुकून काहीतरी बोलली असेल. चुकून कोणी मीडियाच्या धमक्या देत नाही. ती मुलगी अत्यंत बिघडलेली आहे. अरे काय वाटेल ते बोलली ती कार्टी ताईला. आई मला एक संधी दे, मी तिला समजावतो. समजावू नको, समज दे तिला. तिला सांग आजपासून आपले संबंध तुटले. आणि हे जर तुला सांगता येत नसेल तर तू आमच्याशी संबंध ठेवू नकोस. पण आई, पण भास्कर हे प्रकरण वाढवशील तर घर, समृद्धी आणि बिझनेस सगळं सोडून रस्त्यावर यावं लागेल. हे तुझे अनैतिक संबंध तुझे तू निस्तर. आईकडे येऊ नकोस. शर्वरी मी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन. मी तुझ्या भावना समजून घेईन. खरं तर मी त्या समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. पण तुला माझ्या मनातल्या भावना समजतच नाहीत. तुला माझ्या डोळ्यांमधलं प्रेम दिसत नाही का ग? मी कधीपासून तुला ते समजावं यासाठी प्रयत्न करतोय पण तुला समजतच नाहीये. मी काय करू, काय करू मी? म्हणजे तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम येते. I love you. ती मुलगी कोण आहे ते मी तुला नंतर सांगेन, कारण मला सांगावंच लागेल. पण योग्य वेळ येईल तेव्हाच. भास्कर तू आता मला विनवण्या करू नकोस. तू तुझ्या आईला का नाही समजावत? आई चिडली आहे ना आता. त्याला मी काय करू? हे बघ, मी सांगतो तसं कर. म्हणजे काय करू? सध्या समृद्धीमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू आहेत. नाही ऐकून घे, ते निवळू दे, त्याच्यानंतर मी आईशी बोलतो. तोपर्यंत फक्त शांत राहा, थोडे दिवस जाऊ दे. भास्कर तुला काही कल्पना आहे का रे? तोपर्यंत तुझं मूल माझ्या मांडीवर खेळत असेल. अरे पण आपल्याला नको आहे ना हे मूल. म्हणजे हे बघ, ऐकून घे माझं. लग्न झाल्यानंतर तू परत आई होऊ शकते. आत्ता फक्त हे होऊ देऊ नको ना. आणि त्याची काही काळजी करू नको, ती सगळी व्यवस्था मी करतो. कसं आहे भास्कर,
तुझ्यासाठी हे मूल फक्त अडचण असे, पण माझ्यासाठी हे मूल आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आणि मी आपलं प्रेम असं स्वतःच्या हाताने नाही संपवणार रे. मला हे मूल हवंय आणि तू देखील हवायस. आईला हे मान्य नाही आहे ना? का आईला विचारून हे सगळं केलं होतंस तू? भास्कर मी तुला शेवटचं सांगते, मला तुझी आई नाही, तू हवायस. कसा हवाय तुला मी? समृद्धी म्हणणं काढलेला, घर नाही म्हणून रस्त्यावर आलेला, असा हवाय तुला मी? हो हो, मला फक्त माझा भास्कर हवाय. तुला काय वाटतं रे, तुझ्या पैशांवर प्रेम केलंय मी? हस असत ना भास्कर, तर आजपर्यंत तुझ्या आईकडून लाखो रुपये उकळले असते मी, आणि ते त्यांनी दिलेही असते, तयार होते आता. पण मला फक्त तू हवायस, माझा भास्कर. बस कर, आता त्यासाठी थोडा वेळ थांबावा लागेल, काही करू शकत नाही त्याला. हे रिचा प्रकरण त्या भास्करच्या डोक्यातून जायला हवं. सुधाकर तू त्याची समजूत घाल. मी आता जे काय बोलले यावरून तो तिचा काहीतरी सोक्ष मोक्ष नक्की लावेल. म्हणजे काय? तुझं बोलणं ऐकून मी सुद्धा सटपटलो. त्याच काय घेऊन बसलीस? हे म्हणजे ते म्हणतात ना काय, ते एक घाव दोन तुकडे करून टाकलीस तू. त्याला अस्थिर केल्याशिवाय तो कुठची हालचाल करत नाही माहिती आम्हाला. पण मग त्या अहवालाचं काय करायचं ठरवलंयस? तिथे सुद्धा कोणाला अस्थिर करण्याचा प्लॅन आहे तुझा? गरज नाहीये त्याची, मोकाशी आपलं काम नक्कीच करतील. मोकाशी, शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला साहेब. तुमच्याच विषयी बोलत होतो मी आणि ताई. हा हो, देतो ना. आहे आहे ती, देतो. नमस्कार साहेब. हो हो, बरोबर बरोबर, खरं आहे तुमचं. तुमचे आभार कसे मानायचे काय कळतच नाही आहे मला. बरं, थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाले? सुधाकर, उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेपरची, खास करून दर्पणची, हीच हेडलाईन असेल. समृद्धीची सरकारी अहवालातून सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता. हे बघ रिचा, मी जे सांगतोय ते नीट आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग मी जे सांगतोय ते कर. हे बघ, तुझं माझं लग्न इतक्या लवकर होऊ शकत नाही. माझं एक लग्न झालंय ऑलरेडी, नाही का? तिला मला घटस्फोट द्यावा लागेल, समृद्धीमधला माझा शेअर कसा मिळवायचा याचा विचार करावा लागेल. मग जर आपण लग्न केलं ना, तर आपलं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, लक्षात ठेव. म्हणजे भास्कर, तू ह्या गोष्टीचा विचार आधी केला नव्हताच ना? नव्हता केला मी विचार, आता काय करू? हे बघ रिचा, मला आता दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. या वाघाची तर तू मांजर केलीस रिचा. माझ्याशी वाटेल तसं वागताना खूप मजा वाटत होती ना भास्कर पाटी? आता त्या एक एक क्षणाची भरपाई करावी लागणार आहे तुला. तुला आता मी असा तसा नाही सोडणार. महान उद्योजिका अरुंधती पाटील यांच्या थोरल्या मुलाच्या अब्रूची पुरेपूर किंमत वसूल करणार आहे. आम्हाला उद्याच्या दर्पणला जाहिरात द्यायची, पान भरून समृद्धीची निर्दोष मुक्तता, समृद्धीवर चिखल फेक करणाऱ्यांना चपराक. द्याल ना आमची जाहिरात? पैसे ऍडव्हान्स मध्ये देऊ तुम्हाला. साधारण किती पैसे मोजलेत तो अहवाल मिळवण्यासाठी?
या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. आम्ही यशस्वी झालो हे एकमेव सत्य.